सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरू केलेल्या गणपती अथर्वशीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रमाबाबत विरोधाचा सूर उमटू लागलाय। दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम सुरू झालाय। दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि पुणे विद्यापीठाचा संस्कृत विभाग यांच्यामध्ये याबाबतचा सामंजस्य करार झालाय। तसंच नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक गुण मिळणार आहे। पण हा अभ्यासक्रम विद्यापीठात असण्याची गरज आहे का असा सवाल विचारत हरी नरके यांनी या अभ्यासक्रमाला विरोध केलाय। तर या अभ्यासक्रमाला कोणताही धार्मिक अंगोरा नाही, फक्त संस्कृतच्या प्रसारासाठी हा अभ्यासक्रम असल्याचं स्पष्टीकरण दगडूशेठ हलवाई ट्रस्टने दिलंय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या एका जबाबदार विद्यापीठाने एका खाजगी संस्थेबरोबर अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणं हे मला स्वतःला अनुचित वाटतं। आमचा विरोध गणपती अथर्व शीर्षाला नाही, आमचा विरोध पुणे विद्यापीठाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करून प्रमाणपत्र देणं, विद्यापीठाच्या सही शिक्क्याचं प्रमाणपत्र मिळणं याच्यामुळे एक अनिष्ट पायंडा पडतो आहे। मला स्वतःला ही गोष्ट विज्ञाननिष्ठेच्या संदर्भामध्ये फार गंभीर वाटते।